आपण त्रिकोणाची शंकर बांधणार, त्रिकोण कशा मानायचं, ज्या आकृतीला तीन बाजू तीन कोण आणि तीन शिरोबिंदू असतात त्या आकृतीला आपण काय म्हणतो, त्रिकोण असं म्हणतो. आकृतीमध्ये त्रिकोणी ए बी सी हा दाखवलेला आहे, याला तीन बाजू आहे, याला किती, तीन कोण तीन बाजू आणि तीन शिरोबिंदू आहे. ते कोणते कोणते, तर त्रिकोणाचे घटक आपण आपल्याला सांगायचे, त्रिकोणाचे घटक जे आहेत, त्रिकोणाचे घटक बघा, या तीन कोण तीन बाजू आणि तीन शिरोबिंदूला काय म्हणजे त्रिकोणाचे घटक असतात. त्रिकोण ही बंदिस्त आकृती, त्रिकोण ही काय बंदिस्त आकृती आहे. आता त्रिकोणाच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत, त्रिकोणाच्या घटकामध्ये त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाचे कोण आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना त्रिकोणाचे घटक असं म्हणतात. आता या आकृतीला आकृतीमध्ये शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी हे त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहेत. त्यानंतर कोण ए कोण बी आणि कोण सी, अथवा आकृतीमध्ये कोण ए हा कोण ए कोण बी आणि कोण सी, कोण ए कोण बी आणि कोण सी हे त्रिकोणाचे तीन कोण आहे. त्याचबरोबर त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू आहेत, रेख ए बी, रेख बी सी आणि रेख ए सी या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. त्या त्रिकोणाच्या तीन बाजू